उदगीरचे 19 लाख विजय देवणेच्या खात्यातून बदलण्यात आल्याचं उघड झालेलं आहे. उदगीरची ही घटना आहे. विजय मनी एक्सचेंज करणारा एजंट असल्याचा काँग्रेसचा आरोप आहे आणि हे 19 लाख ज्याची चर्चा सध्या महाराष्ट्रभरात सगळीकडे सुरू आहे या उदगीरच्या प्रकरणाची, माजी आमदार चंद्रशेखर भोसले यांचा बँकेला घेराव त्यांनी आता घातलेला आहे आणि 19 लाख हे विजय देवणेच्या खात्यातून बदललं गेल्याचं स्पष्ट झालेलं आहे. आणि हा विजय देवणे मनी एक्सचेंज करणारा एक एजंट आहे अशी माहिती पण येते आहे. राहुल कुलकर्णी आपले प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. राहुल, आणखी काय माहिती आहे? हा प्रयत्न होता सकाळपासून अनेक जणांचा, मयुरेश, की नेमके कोणाच्या खात्यामधून हे पैसे विड्रॉल करण्यात आलेले आहेत. प्राथमिक माहिती अशी होती की कळमला हा विजय कदम पूर्वी नोकरी करत होता महाराष्ट्र बँकेमध्ये, तेव्हा तिथे त्याचे ज्या व्यापाऱ्यांचे संबंध आलेले आहेत त्यापैकी कुणातरी व्यापाऱ्याचे पैसे असावेत. परंतु उदगीरच्या कुठल्या बँक अकाउंटवरून हे पैसे काढण्यात आलेले आहेत ते आता नवीन नाव पुढे येते ते विजय दिवान यांचं, काँग्रेसचे जे माजी आमदार आहेत त्यांनीच ते पुढे आणलेलं आहे. आणि पुढे आणखी त्यांनी आता बँकेला घेराव घातलाय काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी की हे विजय देवणे आणि बँकेचे जे इतर कर्मचारी आहेत त्यांच्या विरोधामध्ये गुन्हे दाखल करा आणि जे 19 लाख रुपये एकाच व्यापाऱ्याकडे गेलेले आहेत ते परत आणा. नाव पहिल्यांदा समोर येत आहे, त्याची बरीचशी पार्श्वभूमी आणखी यायची आहे. मयुरी, ठीक, धन्यवाद राहुल. तेव्हा विजय देवणे यांचे हे पैसे होते 19 लाख, ते बदलले गेले, ते नाव आता समोर येत आहे. नक्की या माणसाची पार्श्वभूमी काय आहे अधिक तपास आता केला जातोय.